विराट T20 कप्तान पदावरून पाय उतार होणार, अत्यंत क्रिकेट विश्वामधली महत्त्वाची माहिती। विराट कोहली कप्तान पदावरून पाय उतार होणार, विराट T20 कप्तान पदावरून पाय उतार होणार। आजच्या आताची ही महत्त्वाची बातमी, क्रिकेट विश्वातली महत्त्वाची बातमी, T20 कप्तान पद गेल्या अनेक वर्षांपासून विराटने उपभोगलाय। आता या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे, विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। विराट कोहलीने T20 टीमच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे। विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी, विराट कोहलीने T20 टीमच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला। सोशल मीडियावर पोस्ट लिहून विराटने ही माहिती दिली आहे। विराट कोहलीचा T20 टीमच्या कर्णधार पदाचा राजीनामा, सोशल मीडियावर लिहिली विराट कोहली यांना पोस्ट, ट्वीट करून ही माहिती त्यांनी आपल्या चाहत्यांना दिली आहे। आय हॅव बीन फॉर्च्युनेट इनफ टू नॉट ओनली रिप्रेझेंट इंडिया बट ऑल्सो लीड द इंडियन क्रिकेट टीम टू माय अटमोस्ट कॅपेबिलिटी। आय थँक एव्हरी वन हू हॅज सपोर्टेड मी इन माय जर्नी एज अ कॅप्टन ऑफ द इंडियन क्रिकेट टीम। आय कुडंट हॅव डन इट विदाउट देम, द बॉईज, द सपोर्ट स्टाफ, द सिलेक्शन कमिटी। असं विराट कोहलीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। विराट कोहलीच्या या ट्विटचा अर्थ आपण पाहूया। दिनेश लाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश लाड, विराटनं T20 कप्तान पदावरून पाय उतार होणार असल्याचं म्हटलंय, आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत मोठी बातमी आहे। दिनेश लाड, माझा आवाज आपल्याला ऐकू येतोय? विराट T20 कप्तान पदावरून पाय उतार होणार आहे, त्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। विराटच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी बातमी आहे। हॅलो, विराटनं T20 कप्तान पदावरून पाय उतार होणार असं ट्विट करून आपल्या चाहत्यांना माहिती दिलेली आहे, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। ऍक्च्युली राजीनामा देण्याची गरज होती, पण मला असं वाटतं की कदाचित त्याला आपल्या बॅटिंगवर जास्त फोकस करायचं असेल, कारण एक जबाबदारी असते, कारण आपण जबाबदारी जर फुलफिल नाही केली तर त्याला स्वतःला असं वाटायला लागलं असेल की कदाचित कॅप्टनशिपमुळे मला थोडं बॅटिंगवर माझं कॉन्सन्ट्रेशन लॅपसेस होत आहे, कदाचित त्यामुळे त्यांनी दिलं असेल। परंतु नाही दिल्यास तरी काही गरज नव्हती देण्याची, पण दिले तर आता आपण त्याला, कारण त्याचं स्वतःच जे डिसिजन आहे, त्यांनी स्वतः डिसिजन घेतलं, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काही कॉमेंट करणं ह्या चुकीची गोष्ट आहे। आता त्यांना जे पत्र राजीनाम्याचं लिहिलं आहे ट्विटरवर, त्यांनी त्यात त्यांनी दिनेश लाड असं म्हटलेलं आहे की या निर्णयाप्रत येण्यासाठी मला खूप उशीर लागला, मी खूप प्रयत्न केले। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी बातचीत करून हा निर्णय घेतलेला आहे। आता पर्याय काय, कदाचित त्यांच्याशी बोलणं झालं असेल, कदाचित त्यांनी पण त्याला काही अडवाइस केला असेल, कारण मध्ये त्याची बॅटिंग पण थोडी खराब झालेली, कारण आता बघायला गेला की जवळजवळ त्यांनी गेल्या एका काय दीड वर्ष त्याचे 100 झालेले नाही आहेत, कारण जास्तीत जास्त 70 तो अडकलेला आहे। त्याच्यावर त्याची ख्याती होती की प्रत्येक मॅच तो 100 करण्याची जी कॅपॅसिटी होती, कदाचित त्याच्या बॅटिंगवर थोडा परिणाम झाला असेल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल, आणि त्यांनी कन्सल्ट पण केला असेल। बरोबर, रवी शास्त्री पण त्याला सांगितलं असेल की ठीक आहे तू स्वतःच्या बॅटिंगवर लक्ष दे। पण मुद्दा असा आहे, मुद्दा दिनेशला थोडस थांबवतो, ऑक्टोबर महिन्यामध्ये T20 वर्ल्ड कप आहे आणि अगदी थोडा काळ उरला असताना कप्तान पदावरून माघार घेण्याचा परिणाम हा भारतीय क्रिकेट संघावर होऊ शकेल का? कदाचित होऊ शकेल, कारण तो कसा अग्रेसिव्ह कॅप्टन आहे, कारण त्याला माहिती आहे, त्याचं एक मला एक चांगलं आवडते, कारण तो प्रत्येक मॅच जिंकण्यासाठीच खेळत असतो, हे त्याचं सगळ्यात मोठं म्हणजे कर्तृत्व आहे, कारण त्याच्यामुळे कदाचित भारतीय क्रिकेटला थोडा त्याचा परिणाम होऊ शकतो। परंतु एक कॅप्टन गेला, दुसरा कॅप्टन आला की तो प्रत्येक कॅप्टन हा जिंकण्यासाठीच खेळत असतो, अगदी येणारा दुसरा पण कॅप्टन असेल तो जिंकण्यासाठीच खेळण्यासाठी येणारा असेल असं मला वाटतं। धन्यवाद, धन्यवाद दिनेश लाड। दिनेश लाड यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक दिनेश लाड यांची ही प्रतिक्रिया विराट कोहलीच्या राजीनाम्यासंदर्भात अत्यंत महत्वाची आहे।